नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा टोटल सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांच्या मनापासून स्वागत आहे आत्ताच्या शाळेचे सर्वात मोठी आणि सर्वांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे बघा एकोणीस मे म्हणजेच बुधवारपासून इतर सर्व दुकाने सुरू ह्या गोष्टी राहणार दिवसभर सुरू आजचा अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे मान्य शरद पवार साहेब यांच्या मध्यस्थीने अखेर या मागणीला यश मिळालेलं आहे तर या संदर्भात आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर मित्रांनो आपण जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला आणि आवडला तर नक्कीच लाईक करा आणि टोटल सपोर्ट या युट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून असे नवनवीन आणि माहितीपूर्ण बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय ह्या बातमी सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो आत्ताच्या शाळेची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी अखेर लॉकडाऊन केला कमी मान्य शरद पवार साहेब यांच्या मध्यस्थीने उद्यापासून सर्व दुकाने सुरू या गोष्टी दिवसभर राहणार सुरू या संदर्भात दिली परवानगी आजचा अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय सर्वांना मोठा दिलासा तर या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपण जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा तर बघा कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यामुळं आता महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळाला आहे त्यामुळं आता लॉकडाऊन कमी करण्याचा चा निर्णय सुद्धा घेण्यात आला आहे गेल्या त्रेचाळीस दिवसांपासून दुकाने बंद असल्याने व्यापारी कमालीचे नाराज होते परंतु आता लॉकडाऊन मध्ये काही बदल करण्यात आले आहे तत्पूर्वी जाणून घेऊया व्यापाऱ्यांची मागणी कशा प्रकारची होती बघा कोरोनाची परिस्थिती निवळत असल्याने काही काळ तरी दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी अशी व्यापाऱ्यांनी मागणी केली होती राज्य शासनाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे निर्णय घेण्याचे अधिकार दिलेले आहेत जेथे परिस्थिती निवळते आहे तेथे सवलत दिल्यास नुकसान कमी होऊ शकेल अशी व्यापाऱ्यांची भूमिका होती त्यानंतर शासनाने स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा अशीसुद्धा मागणी करण्यात आली होती त्यानंतर बघा कशा प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला आहे बघा उद्यापासून लॉकडाऊन केला कमी या गोष्टी चोवीस तास सुरू आणि इतर दुकानेसुद्धा सुरू ठेवण्यास परवानगी आहे बघा उद्यापासून लॉकडाऊनमध्ये औषध शिथिलता दिली आहे बुधवारपासून आरोग्यविषयक सेवा म्हणजेच दवाखाने औषध दुकाने चोवीस तास सुरू राहतील फळे भाजीपाला किराणे गॅस वितरण दूध वितरण पूर्व कामे पुरवठा बाबत कामे कृषी व कृषी संलग्न व्यवसाय पशुखाद्य दुकाने सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत सुरू असतील राज्य शासने ब्रेक डी चेन अंतर्गत दिलेल्या आदेशातील इतर अत्यावश्यक सेवांमध्ये केवळ घरपोच सेवा सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहतील शहर व तालुक्यातील कोरोनाची सुधारणारी परिस्थिती पाहून बारामतीचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी उद्यापासून बारामतीच्या लॉकडाऊनमध्ये अंशतः शिथिलता दिली आहे